मूलभूत सुविधाने मिळाल्याने अंधारात असणाऱ्या नागरिकांना उजेड मिळावा याचं प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनता दरबारात महापौर ललित कोल्हेंना कंदील भेट देऊन या संदर्भात निवेदनही देण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील वैष्णवी पार्क परिसरात नागरिकांना होणाऱ्या असुविधा आणि समस्यांचा पाढा वाचत त्यांच्या समस्यांचे प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महानगराध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या जनता दरबारात महापौर ललित कोल्हे यांना कंदील भेट देण्यात आला. यावेळी ईश्वर नाईक, योगेश जाधव, किशोर पाटील, अभय शिंदे, सुनंदा पाटील, कल्पना बागुल, वंदना सैंदाने, कोकिडा पाटील, अलका सपकाडे, ज्योती पाटील, अरुणा सपकाडे, सागर पाटील, अरुण मोरे, अशोक सपकाडे आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. आज प्रभाग 12 नंबर मधील परिसरातील वैष्णवी पार्क मधील सगळे नागरिक आम्ही आज महापौरांना निवेदन दिलं. तिथल्या समस्यांचं त्यांच्या जवळ पाडा वाचला. आज 2004 पासून ज्या दिवसापासून ती कॉलनी झाली त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याच मूलभूत सुविधा महापालिकेने त्या ठिकाणी दिलेल्या नाही. म्हणून आज आम्ही जनता दरबारमध्ये महापौरांना निवेदन दिलं आणि कंदील भेट दिली. जेणेकरून सण कंदील भेट याच्यासाठी दिली की त्यांना लक्षात येईल की आज अंधारामध्ये त्या परिसरातील नागरिकांना सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतोय. त्रासामुळे साप, विंचू असतील, काही याचे असतील, लहान मुलांना चावा होतोय ह्याचा, त्या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळे परिसरातील नागरिक मिळून निवेदन दिलं व महापौरांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट असतील, पाण्याच्या समस्या असतील, सांडपाण्याच्या समस्या असतील, त्याच्यानंतर आरोग्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर गटरी वगैरे रस्ते असतील, अशा बऱ्याच समस्या त्यांनी आम्हाला सोडवण्याचं आश्वासन 10 दिवसामध्ये दिलं आणि ते सोडवून देतील एवढं आम्हाला खात्री.